बातमीपत्रामध्ये पुन्हा आपलं स्वागत मी राधिका कुलकर्णी जोशी आता बातम्या पाहणार आहोत विस्तारानं अखेर कोल्हापूर विमानतळावरून चोवीस डिसेंबरला विमानाचं टेक ऑफ होईल असे स्पष्ट संकेत मिळाले आहेत वीस डिसेंबरला पूर्व चाचणी घेऊन चोवीस डिसेंबर पासून आठवड्यातील तीन दिवस कोल्हापूर मुंबई विमानसेवा सुरू होणार आहे गेले तीन वर्ष खासदार धनंजय महाडिक कोल्हापूरची विमानसेवा सुरू करण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा करत आहेत खासदार महाडिक यांच्यासह पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा कोल्हापूर विमानसेवेबद्दल सकारात्मक होते या पार्श्वभूमीवर आता चोवीस डिसेंबरला कोल्हापूर विमानसेवा सुरू होणार असल्यानं कोल्हापूरच्या व्यापार उद्योगाला गती मिळणार आहे दोन हजार अकरा पासून कोल्हापूरच्या विमानतळावरून प्रवासी वाहतूक सेवा बंद आहे त्यामुळे कोल्हापूरच्या व्यापार उद्योग आणि पर्यटन विश्वाला फटका बसला होता त्यामुळं कोल्हापूरची विमानसेवा सुरू व्हावी यासाठी दोन हजार चौदापासून खासदार धनंजय महाडिक प्रयत्नशील होते खासदार पदाची सूत्रं हाती घेतल्यापासून कोल्हापूरच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करताना कोल्हापूरची विमानसेवा सुरू व्हावी हा अजेंड्यावरचा मुख्य विषय होता त्यामुळे गेल्या तीन वर्षात खासदार धनंजय महाडिक यांनी लोकसभेत आवाज उठवण्यापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकांपर्यंत पाठपुरावा केला होता या पार्श्वभूमीवर आता कोल्हापूर मुंबई विमानसेवा सुरू होण्यात यश मिळालंय येत्या चोवीस डिसेंबरला कोल्हापूर मुंबई विमानसेवा सुरू होणार असून आठवड्यातून तीन दिवस नागरी वाहतूक सेवा सुरू राहणार आहे त्यामुळं कोल्हापूरकरांची प्रदीर्घ काळची मागणी आता पूर्ण होणार आहे सोळा डिसेंबरला कोल्हापूर विमानतळाला डे ऑपरेटिंग परवाना मिळणार असून चोवीस डिसेंबरला मुंबईहून कोल्हापूरला विमान येईल त्यानंतर दर मंगळवार बुधवार आणि रविवार अशा तीन दिवशी मुंबई कोल्हापूर मुंबई या मार्गावर एअर डेक्कनची विमानसेवा सुरू होईल याबाबत खासदार धनंजय महाडिक यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता आणि बैठका घेतल्या होत्या दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर वारंवार जवळजवळ चार वेळा मी लोकसभेमध्ये याविषयी आवाज उठवला कोल्हापूरच्या विमानसेवेचा उडान या योजनेमध्ये समावेश झाला आणि त्या संदर्भात प्रक्रिया सुरू झाली गेल्या अधिवेशनामध्ये मी मंत्री महोदयांच्यावर हक्कभंग आणणार म्हणून घोषणा केल्यानंतर त्याची सगळी प्रक्रिया पूर्णत्वास आली आणि खूप आनंदाची बातमी आहे की येणाऱ्या चोवीस डिसेंबरपासून कोल्हापूरची विमानसेवा डेक्कन चार्टरच्या चा वतीनं सुरू करण्यात येणार आहे तीन वेळा आठवड्यातून मिळालेला हा स्लॉट आपल्याला आहे भविष्यात सातही ही विमानसेवा सुरू होईल आणि सकाळचा स्लॉट मिळाला जाईल यासाठी मी चंद्रकांत दादा आम्ही प्रयत्नशील आहोत या कामी मुख्यमंत्री महोदय चंद्रकांत दादा आणि सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर गजपती राजू यांचे मी मनापासून अभिनंदन करतो बावीस जून दोन हजार चौदाला कोल्हापुरातील व्यापारी उद्योजकांची बैठक घेऊन विमानसेवा सुरू केल्यानंतर त्याला कसा प्रतिसाद मिळेल याबाबत खासदार महाडिक यांनी चाचपणी केली होती बावीस जुलै दोन हजार चौदा रोजी कोल्हापूर विमानतळाचा समावेश लो कॉस्ट एअरपोर्टमध्ये झाला तत्कालीन नागरी विमान उड्डाण मंत्री जी एम सिद्धेवरा यांनी याबाबतची घोषणा केली होती त्यानंतर पंचवीस ऑगस्ट दोन हजार सोळाला कोल्हापूर विमानतळाला संरक्षक भिंत बांधण्यासाठी सोळा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात खासदार महाडिक यांना यश आलं सत्तावीस ऑगस्टला त्याची निविदाही प्रसिद्ध झाली मार्च दोन हजार सोळामध्ये खासदार महाडिक यांनी तत्कालीन केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्री अशोक गजपती राजू यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिल्लीत बैठक घेतली आणि कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी दोनशे सत्तर कोटी रुपयांची मागणी केली त्याला केंद्रीय मंत्र्यांनी तत्काळ मंजुरी दिली एकोणीस सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोल्हापूरला भेट देऊन विमानतळाची पाहणी केली आणि खासदार धनंजय महाडिक यांच्याशी विमानसेवा सुरू करण्याबाबत चर्चा केली अठरा ऑक्टोबर दोन हजार सोळाला एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष गुरुप्रसाद मोहापात्रा यांच्यासमोर दोनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांच्या कामाचा आराखडा सादर झाला आणि डे परवाना मिळण्याबद्दल सविस्तर चर्चा झाली एकोणीस ऑक्टोबर दोन हजार सोळाला खासदार धनंजय महाडिक यांनी पालकमंत्री चंद्रकांत चंद्रकांतदा पाटील यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरच्या विमानतळासाठी दोनशे चौऱ्याहत्तर कोटींपैकी तीस टक्के हिस्सा राज्य सरकार देईल असं मान्य केलं तीस मार्च दोन हजार सतराला उडान योजनेअंतर्गत देशातील पंचेचाळीस हवाई मार्ग घोषित झाले त्यात कोल्हापूर मुंबईचा समावेश होता सहा एप्रिल दोन हजार सतराला खासदार धनंजय महाडिक यांनी लोकसभेत कोल्हापूरच्या विमानसेवेबद्दलचा प्रश्न उपस्थित केला त्यावेळी अशोक गजपती राजू यांनी खासदार महाडिक यांना आश्वासित केलं तर एकवीस जुलै दोन हजार सतराला खासदार धनंजय महाडिक यांनी पुन्हा एकदा लोकसभेत आवाज उठवला आणि विमान प्रवाशांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात अशी मागणी केली पंचवीस ऑक्टोबर दोन हजार सतराला विमानतळ प्राधिकरण आणि हवाई वाहतूक संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी कोल्हापूर विमानतळाला भेट दिली आणि खासदार धनंजय महाडिक यांच्याशी चर्चा करून कोल्हापूर विमानसेवा लवकरात लवकर सुरू करण्याबाबत सहमती दर्शवली दरम्यान खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरची विमानसेवा सुरू झाली नाही तर संसदेत हक्कभंगाचा ठराव आणू असंही जाहीर केलं होतं वारंवार संबंधित खात्याचे मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी यांना भेटवून बैठका घेऊन खासदार धनंजय महाडिक कोल्हापूरच्या विमानतळ विस्तारीकरण आणि विमानसेवेचा प्रारंभ अशा दोन्ही पातळीवरील मेहनत घेत होते या साऱ्या प्रयत्नांची फलनिष्पत्ती म्हणून अखेर चोवीस डिसेंबरपासून कोल्हापूरच्या रनवेवर डेक्कनचं विमान झेपावणार आहे